कर्नाटकातल्या राजकीय नाट्यात सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या निकालाचा संदर्भ दिला जातो, बोंबई निकालाचा संदर्भ दिला जातो, तो निकाल लिहिणाऱ्या माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं या संदर्भातलं एक महत्त्वपूर्ण मत समोर आले. झी 24 तासनं पी बी सावंत यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भूमिका मांडताना भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलावण्याचा कर्नाटकच्या राज्यपालांचा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलेलं आहे. ऐकूया काय म्हणालेत पी बी सावंत. ज्या पक्षाचं किंवा ज्या आघाडीचं मतदार किंवा त्यांचे मतचे आमदार जास्त संख्येनं असतील त्यांना राज्यपालांनी सरकार स्थापन करण्याकरता बोलवायचं असतं असा आदेश या निर्णयात देण्यात आलेला आहे. आता हे मतदार बहुसंख्य आहेत की अल्पसंख्य आहेत आमदार हे त्यांनी प्रत्यक्ष मोजून पाहायला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस आणि जे डी यू हे 117 आमदार घेऊन राजभवनावर गेले होते त्यांना प्रत्यक्ष दाखवण्याकरता. परंतु तरीही राज्यपालांनी 104 आमदार असलेल्या भाजप या पक्षाला आमंत्रण दिलं हे माझ्या दृष्टीने अयोग्य आहे. याचं कारण असं, एकतर हे बोंबई डिसिजनच्या विरुद्ध आहे आणि सुप्रीम कोर्टचा डिसिजन म्हणजे देशाचा कायदा असतो, तर ते कायदे विरुद्ध आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की राज्यपालांना हे माहीत आहे की भाजपकडे फक्त 104 आमदार आहेत आणि या आघाडीकडे 117 आमदार आहेत. तेव्हा हे 104 आमदारांचं सरकार टिकणार नाही आणि ज्या वेळेला विश्वासाचा ठराव मांडण्यात येईल त्यावेळेला हे सरकार पराभूत होईल आणि त्यांना राजीनामा द्यावा लागेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.